शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील विद्यानगर प्रभात नगर येथे करोडो रुपयांच्या निधीतून 8 दिवसापूर्वीच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते। मात्र 8 दिवसापूर्वीच करण्यात आलेल्या डांबरी कामाच्या रस्त्यामध्येच भला मोठा खड्डा पडल्यानं रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे। तर पुन्हा एकदा या निकृष्ट व भ्रष्ट कामाचा उबाटा सेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी पंचनामा केला आहे। निकृष्ट दर्जाच्या होणाऱ्या कामाकडे आयुक्तांसह मनपाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नसल्याची वेताही ललित माळी यांनी व्यक्त केली आहे। जनतेच्या कर रूपी आलेल्या करोडो रुपयांची सर्रास उधळपट्टी या ठिकाणी होताना दिसून येत आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब उघडा डोळे बघा नीट अशी म्हणण्याची वेळ आता जनतेवर आली आहे। तर संबंधित ठेकेदारांसह भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा देखील सेनेच्या ललित माळी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे। प्रभात नगर, संत सेना नगर व दत्त कॉलनी असा एकूण 2 कोटी रुपयाचा हा रस्ता आहे। या 2 कोटी रुपयाचा रस्ता 58 कोटीची जी आता नवीन काही कामांची वर्क ऑर्डर झालेली आहे त्या कामांच्या मधील हा रस्ता आहे। यापूर्वी आपण 28 कोटीच्या सगळ्या रस्त्यांच्या ज्या काही तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारींची माहिती आपल्याला अजून महानगरपालिकेमधनं द्यायला तयार नाही आहेत आणि त्या सर्व्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या। या मागच्या कॉलनीमध्ये नगरसेवक राहतात, नगरसेवकांच्या पुढच्या कॉलनीमध्ये त्या रस्त्याच्या लेयर GSB लेयर 33 लाखाचा टाकला जात नाही, त्यानंतरचा 40 लाखाचा G1 टाकला जात नाही, 20 लाखाचा G2 टाकला जात नाही, 2 कोटी रुपयाच्या रस्त्यात 93 लाखाचे लेयर टाकले जात नाही आहेत। GST पकडून 2 कोटी म्हणजे हा 1 कोटी 67 लाखाचा आहे। 1 कोटी 67 लाखात जर कधी 93 लाखाचे लेयर टाकले जात नाही आणि उर्वरित जे 2 लेयर टाकले गेलेले MPM आणि आता BC लेयर तुम्ही पाहिला की तो सगळा 8 दिवसापूर्वी डांबरीकरण झालेलं आहे। डांबरीकरण सगळ्याचा सगळा तो लेयर डांबर उखडून त्या ठिकाणी निकृष्ट क्वालिटीचं डांबर टाकून त्या ठिकाणी लेयर टाकलेले होते, ते लेयरही त्या ठिकाणी उखडून गेलेले आहे। 150 mm त्या याची क्वांटिटी पाहिली होती BC, ती 20 mm सुद्धा नाही, 2 cm सुद्धा नाही आहे। तर अशा सर्वे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम मनपातील सत्ताधारी नगरसेवक हेच त्या ठेकेदाराशी संगनमत करून त्याच्याशी पार्टनरशिप करून हे सर्वे रस्ते या ठिकाणी केले जात आहेत आणि ह्या रस्त्यांमुळे पूर्ण धुळे शहराची वाट लागलेली आहे। टोटल पूर्ण शहरात 150 कोटीचे कामं या ठिकाणी टाकले जात असताना या ठिकाणी 2-2 कोटीचे रस्ते जर कधी ते अशा पद्धतीने टाकत असतील तर धुळेकरांच्या जनतेच्या घामाचा पैसा कर रूपी 3-3, 4-4 पटीने घरपट्टी वसूल करून असा जर ते उधळपट्टी करत असतील तर या सर्व्या गंभीर तक्रारी आमच्या आयुक्तांना, कलेक्टरला, आता आम्ही विभागीय आयुक्त आणि व्हिजिलन्स डिपार्टमेंटला देतो। यांनी जर कधी या ठिकाणी दाद दिली नाही तर आम्ही हे सर्व कायदेशीर मार्ग कोर्टामध्ये जाऊन या लढा लढणार आहे शिवसेनेच्या वतीने। एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 2 शहरातील विविध प्रभागात अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्यानं अल्पावधीतच रस्त्यावरील डांबरीकरणाची खडी उकळत असल्यानं रस्त्याच्या कामासह मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्यांना पाठीशी घालून बिल काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। तर करोडो रुपयांचे काम अंदाजपत्रकानुसार व ठरवून दिलेल्या लेअर प्रमाणे न होता फक्त थातुरमातुर काम करून करोडो रुपये लाटणाऱ्या मनपातील ठेकेदारांमध्ये निकृष्ट काम करण्याची जणू स्पर्धाच रंगली आहे। त्यांनी केलेले काम खरोखर टिकणार का व हे काम होत असताना त्या कामावर नेमून दिलेल्या अभियंत्यांची देखील दुर्लक्ष केल्यानं धुळेकर जनतेला खरंच न्याय मिळणार आहे का अशी देखील विचारणा जनतेतून आता होऊ लागली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।